येथे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नीचा अपघाती मृत्यू झाला आहे। केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला। रस्ते अपघातात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक गंभीर जखमी झाले। त्यांच्या पत्नी विजया श्रीपाद नाईक यांचा अपघातात मृत्यू झाला आहे। उत्तर कर्नाटकातल्या अकोला इथं हा अपघात झालाय। केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नीचा अपघाती मृत्यू झाला आहे। केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला। त्यांच्या पत्नीचा या अपघातात मृत्यू झाला आहे। तर श्रीपाद नाईक हे गंभीर जखमी झाले आहेत। उत्तर कर्नाटकातल्या अंकोला इथं हा अपघात झाला आहे।